कोणतंही सरकारी काम म्हणलं तर त्याला चक्रा मारावं लागतात पैसे खर्च करावं लागतात आणि बऱ्याच वेळा एवढं करूनही ते काम अडकलं जातं एखादा कागद लागत असतो तरी तो सरकारी अधिकारी आपल्याला देत नाही बँकामध्ये ज्या नॅशनलाइज बँका आहे त्याच्यामध्ये आपलं कर्ज मंजूर होत नाही आपलं पासबुक भेटत नाही चेकबुक देत नाही पोस्टामध्ये भरपूर अडचणी येतात पेन्शन विभागात येतात रस्ते विभागात शाळा सरकारी दवाखान्यात म्हणजे सरकारच्या विविध डिपार्टमेंटच्या बाबतीत कोणतंही द्या शंभर अडचणी त्या ठिकाणी या अधिकारी उभं करत असतात आणि यांच्याविषयी तक्रार तरी कुठं करायची कोण ऐकून घेणार सामान्य माणसाची तक्रार तीही सरकारच्या विरोधात तर मित्रांनो जेव्हा सामान्य माणसाची तक्रार कुणीही ऐकत नाही तर त्याच्यासाठी आणला आहे गव्हर्नमेंटने एक नवीन पोर्टल किंवा नवीन वेबसाईट की ज्या मार्फत मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही सरकारच्या कोणत्याही डिपार्टमेंटच्या बा, बाबत तक्रार करू शकता आणि तात्काळ म्हणजे अगदी तीन ते चार दिवसामध्येच त्याच्यावर निर्णय घेऊ शकता तर यासाठीच केंद्र सरकारने एक वेबसाईट तयार केली जिचं नाव पी जी पोर्टल आहे तर या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही मोबाईलद्वारे अगदी कोणत्याही सरकारी डिपार्टमेंटवर बँकांवर किंवा सरकारशी संबंधित कोणताही असू द्या त्याच्यावर जागेवर कंप्लेंट त्या ठिकाणी करू शकता आणि ज्याच्यावर तुम्ही सात ते आठ दिवसात निर्णय भेटू शकता आणि हा निर्णय जर तुम्हाला आवडला नसेल तर त्याच्यावर परतसुद्धा तुम्ही कंप्लेंट करू शकता तर असं पारदर्शी पोर्टल सरकारने आणलेलं आहे तर सरकारच्या कोणत्याही सेवेविषयी तुम्ही असमाधानी असाल आणि तुम्हाला तक्रार कुठे करावी ही माहिती नसेल सामान्य माणसाचा आवाज दडपला जातोय तर अन्याय होतोय असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह करून दाखवणार आहोत एखाद्या या वेबसाईटवर कसं जायचं आहे कशी त्या ठिकाणी अकाउंट ओपन करायचं आहे कसं एखाद्या याच्यावर आपण कंप्लेंट करायची कंप्लेंट सुद्धा आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहोत तर मित्रांनो आजपर्यंत जर सरकारी विभागाच्या विरोधात जर तुमची कोणी कंप्लेंट ऐकून घेतली नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणत व्हिडिओ पात्रच चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा कोणत्याही सरकारी विभागाच्या विरोधात तक्रार करण्यासाठीचं पोर्टल ज्याचं नाव आहे पी जी पोर्टल तर कोणतंही तुम्ही मोबाईलमध्ये ब्राउजर ओपन करायचं आहे त्याच्यावर पी जी पोर्टल असं नाव टाकून सर्च करायचं आहे आता इथे बघू शकता सी पी जी आर ए एम एस होम असं ओप येईल त्याच्यावर क्लिक करायचं आहे ओपन झाल्यानंतर ही सगळी प्रोसेस त्यांनी इथं दाखवली आहे त्यांचा रिड्रेस फ्लो असा आहे कंप्लेंट लाँच केल्यानंतर त्याचा असेसमेंट किंवा त्याची तपासणी होईल आणि रिड्रेसल म्हणजेच त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल तर इथे बघू शकता एवढ्या डिपार्टमेंटच्या बाबतीत तुम्ही तक्रार करू शकता पोस्ट असेल टेलिकम्युनिकेशन बँकिंग इन्शुरन्स स्कूल एज्युकेशन रोड ट्रान्सपोर्ट हेल्थ आणि फॅमिली एक्स्टर्नल अफेअर्स आणि पेट्रोल आणि नॅचरल याच्या बाबतीत म्हणजे जवळपास नऊ डिपार्टमेंटच्या विरोधात तुम्ही कंप्लेंट इथे करू शकता कोणत्याही विभागाच्या विरोधात तक्रार करण्यासाठी खाली जायचं आहे तर रजिस्टर और लॉग इन असा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस ओपन होईल तर आपलं इथं अकाउंट नसल्यामुळे आपण क्लिक करू टू साईन अपवर क्लिक करू तर इथे डिटेल भरायचं आहे तुमचं नाव तुमचं जेंडर ॲड्रेस कंट्री स्टेट डिस्ट्रिक्ट त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि मेल आय डी हा कंपल्सरी आहे त्यानंतर खालचा कोड भरून तुम्ही हे सबमिट करायचं आहे आता इथे बघू शकता की जो मेल आयडी आपण दिलेला आहे त्या मेल आयडीवर एक व्हेरिफिकेशन कोड गेलेला आहे लिंक गेलेली आहे मेल ओपन करायचा आहे मेल आय डीवर जाऊन त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे बघू शकता मी माझं मेल ओपन केलं आहे तर मेल मेलवर मला ही निळ्या कलरची लिंक आलेली आहे त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पुढे आपल्याला हे रजिस्ट्रेशन प्रोसेस परत त्या ठिकाणी ओपन झालेली आहे मग आपल्या मोबाईल नंबरवर सुद्धा एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपण त्या ठिकाणी परत तिथे भरायचा आहे आणि नंतर खालच्या निळ्या कलरच्या सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आता आपल्याला मोबाईल नंबर आपला जो काय आय डी पासवर्ड आहे तो भेटलेला आहे तर इथं मोबाईल नंबर ऑर आय डी तिथे टाकायचा आहे खाली पासवर्ड जो आहे तो आपण जो सेट केला आहे ते टाकायचा आहे सिक्युरिटी डिटेल्स टाकून आपण त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर हात्यांचा असा डॅशबोर्ड देतील बघू शकता ऑरेंज कलरमध्ये टोटल ग्रिव्हियन्स रजिस्टर म्हणजे किती कंप्लेंट रजिस्टर केल्या तर झिरो आहे नंबर ऑफ ग्रीव्हन्स पेंडिंग म्हणजे त्यातल्या केलेल्यापैकी किती पेंडिंग आहेत किंवा किती त्या ठिकाणी त्याच्यावर काम झालेलं नाही आणि नंबर ऑफ ग्रीव्हन्स क्लोज म्हणजे लाल कलरमध्ये ज्या क्लोज झाल्या आहेत किंवा ज्याच्यावर ॲक्शन घेतलेले आहे ते दिसत दिसत आहे आता इथे डाव्या हाताला बघू शकता प लॉज पब्लिक ग्रिव्हियन्स लॉज पेन्शन ग्रिव्हियन्स तशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंप्लेंट तुम्ही इथे रजिस्टर करू शकता आता मी तुम्हाला एक नमुना दाखल एक बँकवर त्या ठिकाणी कंप्लेंट करून दाखवणार आहे आता कंप्लेंट करण्यासाठी निळ्या अक्षरामध्ये जे लॉज पब्लिक ग्रिव्हियन्स असं लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर असं समोर येईल तर इथं दाखवत आहे की कोणत्या मॅटरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकत नाही आर मॅटर असेल त्याचबरोबर कोर्टच्या रिलेटेड काही मॅटर असेल धर्माच्या संबंधित काही मॅटर असेल काही सजेशन असतील तर ह्याच्यावर तुम्ही करू शकत नाही तर त्याकरता ॲग्री म्हणजे आमची अशी काही तक्रार नाही हे ॲग्री करायचं आहे म्हणजे पाच टाईपच्या कंप्लेंट इथे तुम्ही करू शकत नाही तर ते ॲग्री बटनवर क्लिक करून त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करायचं आहे आता सबमिट केल्यावर तुमच्या समोर विविध विभाग त्या ठिकाणी ओपन होतील फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणजे बँकांसंबंधी तक्रार आहे का लेबर आणि एम्प्लॉयमेंट याच्या स कर्मचारी संबंधी आहे का किंवा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स संबंधी इन्कम टॅक्स संबंधी काय आहे का पोस्टाच्या संबंधित आहे का टेलिकम्युनिकेशन संबंधी आहे का होम अफेअर्स आहे का हाऊसिंग अफेअर आहे का पर्सनल ट्रेनिंग आहे हेल्थ फॅमिली म्हणजे जवळपास इथे असे सहा ऑप्शन्स त्या ठिकाणी आहेत तर तुमचं डिपार्टमेंट तुम्ही त्यानुसार निवडू शकता आता मी इथे एक बँकवर तुम्हाला नमुना दाखवतो आहे त्यामुळे मी पहिल्याच ऑप्शनवर त्या ठिकाणी क्लिक केलेलं आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मिनिस्ट्री ऑफ डिपार्टमेंट कोणतं आहे बँकिंग आहे त्यानंतर तुम्ही तुमची बँकच्या काय संबंधित आहे बँक लॉकर आहे एज्युकेशन लोन आहे का भरपूर ऑप्शन आहे आणि या ऑप्शन व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही ऑर्डर असं सिलेक्ट करून लिहू शकता आता काय विषय आहे कॅश घेतली नाही का पेमेंट वगैरे ड्राफ्ट भेटला नाही का चेक म्हणजे जे काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करू शकता आता यानंतर तुम्ही इथे बँकसुद्धा सिलेक्ट करू शकता भरपूर साऱ्या बँकांचे त्या ठिकाणी नावे इथे आलेले आहेत तर प्रॉपर बँक तिथे सिलेक्ट करायची आहे काय जो तुमचा प्रॉब्लेम आहे ते लोडिंग व्हायला थोडासा वेळ लागत आहे आणि त्या खालच्या बाजूला तुम्ही तुमचं जे काय रिमार्क का आहे किंवा जे तुम्हाला लिहायचं आहे ते लिहू शकता ते लिहिल्यानंतर तुमचा जर एखादा फोटो असेल एखादा डॉक्युमेंटचा फोटो किंवा काय जे असेल तर तेसुद्धा फोटो काढून इथे अपलोड करू शकता त्याची साईज चार एम बी असायला हवी आता हे सर्व भरल्यानंतर त्या ठिकाणी हा इज रजिस्टर्ड सक्सेसफुली तिथं रेफरन्स नंबर पण आलेला आहे म्हणजे हा ग्रीव्हियन्स किंवा ही तक्रार जी आहे तर ती रजिस्टर्ड झालेली आहे आता बघू शकता इथे समोर दिसत आहे टोटल ग्रीव्हियन्स रजिस्टर्ड म्हणजे किती आत्तापर्यंत रजिस्टर केल्यात एक केली नंबर ऑफ पेंडिंग म्हणजे किती त्या ठिकाणी पेंडिंग आहेत तर त्या एक आणि नंबर ऑफ ग्रीव्हियन्स क्लोज कारण याच्यावर अजून काही कामच झालेलं नाही तर ते झिरो का तर अशा पद्धतीनं कोणत्याही डिपार्टमेंटच्या बाबत कोणत्याही त्या ठिकाणी सरकारी असू द्या किंवा काही असू द्या त्याविषयी तक्रार तुम्ही करू शकता तुमच्या भाषेतसुद्धा त्या ठिकाणी माहिती लिहू शकता त्याचबरोबर जे डॉक्युमेंट आहे ते त्याला जोडू शकता आणि या जे काही तक्रार निवारण तुमचं समाधान नाही झालं तर तुम्ही अपीलसुद्धा करू शकता तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेअर बेलचं बटन वापर